नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघा मग आज भरपूर दिवस झाले, म्हणजे 3-4 दिवस झाले आपला व्हिडिओ अपलोड झालेला नाहीये. तर ऍक्च्युली आता लग्नांचं सीझन पण चालू आहे, त्याच्यामुळं गिरेकचे ब्लाऊज असल्यामुळं व्हिडिओ अपलोड करायचं झालं नाही. तर ऍक्च्युली माझ्याकडे आता मी जस्ट आजच 2 ब्लाऊज शिवलेले आहेत, म्हणजे त्या कस्टमरचे 44 साईज आहे आणि त्यांचे माझ्याकडे जवळजवळ 7-7 ब्लाऊज आलेले आहेत आणि 2 मी अर्जंट त्यांना लग्नांसाठी शिवून दिलेले आहेत आणि हे दुसरे नंतर शिवणार आहे. तर मी म्हटलं चला तुमच्या बरोबर हेवी साईजचं कटिंग तुमच्या बरोबर शेअर करावं. तर त्यांचं मी अंगावरतीहून पण माप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ब्लाऊज पण त्यांचं, म्हणजे त्यांनी ब्लाऊज पण दिलेले आहे माझ्याकडे. तर त्या ब्लाऊज वरनं माप कसं घ्यायचं, हेवी साईजचं जुनं ब्लाऊज असेल त्या कस्टमरचं, तर त्याच्यावरती येऊन माप घेताना आपल्याला काय बदल केलं पाहिजे किंवा कोणत्या टिप्स लक्षात ठेवून आपल्याला ते मेजरमेंट जुन्या ब्लाऊज वरनं घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आज फक्त आपण काय करणार आहोत, 44 साईज जुनं ब्लाऊज आपण त्याच्यानुसार आपण मेजरमेंट घेणार आहोत. तर मेजरमेंट घेताना आपल्याला कोणत्या टिप्स लक्षात घेऊन ते आपण मेजरमेंट घेणार आहोत, तुम्ही हीच पद्धत दुसऱ्या मेजरमेंट साठी सुद्धा वापरलं तरी पण चालेल, कारण जुन्या ब्लाऊज वरनं माप घेताना आपल्याला ह्या टिप्स सगळ्या मापांसाठी लागू होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण पेपर कटिंग, तर आज फक्त आपण माप घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याच साईजचं आपल्याला पेपर कटिंग करायचंय. तर बऱ्याच वेळा काय होतं की हेवी साईज ब्लाऊज म्हटलं की त्याचं पेपर कटिंग करताना खूप टेन्शन येतं, नवीन शिकत असताना त्याचा मुंडा राऊंड किती घ्यायचं, नक्की त्याची कटोरीचं साईज म्हणजे जी रुंदी असते ती किती घ्यायची, खूप मोठी असते का छोटी घ्यायची का म्हणजे रुंदी, तर असं खूप कन्फ्युजन असतं. आणि भरपूर वेळा होतं की उंची नक्की किती घ्यायची, आता एखाद्या वेळेस हेवी साईज असेल आणि उंची थोडीशी कस्टमरची कमी असेल आणि तब्येत असेल ना, तर त्यावेळेस खूप कन्फ्युजन होतं की नक्की आपल्याला उंची नक्की किती ठेवायची, त्यांची हाईट पण कमी आहे परंतु तब्येत आहे, मग अशा वेळेस खूप कन्फ्युजन होतं. तर ते सुद्धा तुमचा डाऊट ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. तर आज फक्त मेजरमेंट घेणार आहोत आपण, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं कटिंग बघू. तर असं स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पण लक्षात येईल, एकाच व्हिडिओमध्ये कटिंग पण बघितलं, ब्लाऊजचं मेजरमेंट पण बघितलं, तर ते जास्त गोंधळ होतं, खिचडी होते, त्याच्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. आणि हेवी साईजचं बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की ताई हेवी साईजचं कस्टमरचं ब्लाऊज म्हणजे 44 जसं की 46 त्या मापाचं तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवा. तर फायनली आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली, व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका आणि ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही मेजरमेंट ह्या पद्धतीने घ्या. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथे आपण हेवी साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जर तुम्ही अंगावरतीहून माप घेतलं नसेल किंवा तुमच्याकडे जुनं ब्लाऊज असेल आणि तो जास्त मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल, तर अशा वेळेस आपल्याला जुन्या ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं आणि ते पण हेवी साईजमध्ये. ओके, तर इथे आपण ब्लाऊजवरनं सर्वात पहिल्यांदा मेजरमेंट घेणार आहोत. तर जास्त तब्येत असेल त्यावेळेस म्हणजे हेवी साईज, तर त्यावेळेस आपल्याला माप कशा पद्धतीने घ्यायचं त्याच्या मी काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, तर त्या फॉलो करून तुम्हाला सुद्धा इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आज फक्त आपण जुन्या ब्लाऊजवरनं त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच साईजचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं आपण पेपर कटिंग बघणार आहोत हेवी साईजचं, कारण खूप दिवसापासून कमेंट्स होत्या की हेवी साईजचं ब्लाऊज असेल तर त्याचं म्हणजे हेवी साईजचं आपल्याला पेपर कटिंग दाखवा असं. तर आज फायनली माझ्याकडे ऑलरेडी आधी पण ब्लाऊज येऊन गेलेले आहेत परंतु अर्जंट असल्यामुळे ते मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही. तर हे गिराईकचं ब्लाऊज आहे आणि त्यांचे कस्टमरचे ब्लाऊज मी आजच जवळजवळ 2 शिवून दिलेले आहेत आणि त्यांचे अजून 4-5 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला म्हणजे अजून शिल्लक आहेत. तर मी ते ब्लाऊज त्यांचे शिवून दिले, त्यांना अगदी परफेक्ट बसलेले आहेत आणि याच्या आधी सुद्धा मी दुसऱ्या साईजमध्ये हेवी साईजमध्ये शिवून दिलेले आहेत दुसऱ्या गिरायकचे, परंतु ते मला दाखवायला वेळ नाही मिळाला. तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याचं ब्लाऊजचं परफेक्ट टिचिंग सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर अशा पद्धतीने मी हा इथे ब्लाऊज घेतलेला आहे जुना कस्टमरचा. तर सर्वात पहिल्यांदा मेन म्हणजे तुम्ही ब्लाऊज घेतला असेल ना, तो जास्त असं चुरगळलेला असेल किंवा वळलेला असेल तर तो तुम्हाला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. तर इथे माझं हा जास्त असं वळलेला पण ब्लाऊज नाहीये, तर इथे तुम्ही बघू शकता हा कटोरी ब्लाऊज आहे. तर सर्वात मेन म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, टिप्स नंबर 1. तर ही टिप्स आपल्याला लक्षात घ्यायची, तर तुम्हाला जर जुना ब्लाऊज असेल तर तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे.
तर हा ब्लाऊज माझा व्यवस्थित इथे प्रेस झालेला आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, अगदी सुरगळलेला नाही. नाही तर काय 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 वेळेस काय होतं की जुने कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज देतात ना, तो पार वळलेला असतो. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. टिप्स नंबर एक, तुम्हाला जुना ब्लाऊज असेल मापाला घेतलेला, तो सर्वात पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचंय. मेन म्हणजे प्रेस केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने ब्लाऊज घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे हे हुक आहेत ना ते लावून घ्यायचेत. ओके, अशा पद्धतीने मी हे हुक इथे 3-4 तरी लावून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त नाही परंतु 3-1 तरी हुक आपल्याला इथे लावून घ्यायचे. टोटल नाही लावले तरी पण काही हरकत नाही, परंतु वरचा खालचा आणि सेंटरचा अशा पद्धतीने हे हुक लावून घ्यायचे. टिप्स नंबर 2, हुक आपल्याला सर्वात पहिल्यांदा लावून घ्यायचे. लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे हा ब्लाऊज आहे हा व्यवस्थित फोल्ड करायचे अशा पद्धतीने. फोल्ड केल्यानंतर टिप्स नंबर 3, तर ही आपल्याला अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करायचंय. इथे व्यवस्थित हे दोन्ही बाजूला फिटिंगची साईड यायला पाहिजे. इथे शोल्डर दोन्ही साईडचे आपले अगदी एकमेकांवरती परफेक्ट ठेवायचे. हे बघा, मी अशा पद्धतीने परफेक्ट ठेवलेले आहे. सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित हा प्रेस करून घ्यायचा आहे. ओके, स्ट्रेट करून घ्यायचा. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे पूर्ण उंची घ्यायची. ओके, तर पूर्ण उंची घेताना इथे काय करायचंय, हे बघा, इथे मी नाव लिहून घेते पूर्ण उंची. तर इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आपल्याला. ओके, तर आता आपण सर्वात पहिल्यांदा मेजरमेंट घेऊया. हे बघा, आता आपल्याला तुम्हाला टेप ठेवताना कुठे ठेवणार तुम्ही, बऱ्याच वेळा आपल्याकडे हा ब्लाऊज शिवलेला नाही त्याच्यामुळे शोल्डर उतार दिलेला असेल ज्या टेलरकडे त्यांनी शिवलेला असेल ते आपल्याला माहिती नाही. ओके, प्रत्येकांची पद्धतही वेगवेगळी आहे. कोणी इकडे शोल्डर उतार देतं, कोणी मुंड्याच्या साईडने शोल्डर उतार देतं. त्याच्यामुळे इथून ह्या शोल्डर पासून तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला हे दोन्ही इथून आपल्याला हे जे स्लीव्ज इथे जॉईन केलेली इथून आपल्याला जवळजवळ अर्धा किंवा पाऊन इंचावरती टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे बघा, 1 इंचावरती पकडलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, अगदी स्ट्रेट पकडायचं आहे. जो आपला इथे टक्स शिवलेला आहे अगदी त्याच्यावरती आपल्याला घ्यायचंय. टक्सचा जो आपला सेंटर आहे अगदी शिवलेला त्या पॉइंटवरती आपल्याला हा टेप अशा पद्धतीने पकडायचंय. आता इथे कस्टमरची उंची हेवी साईज असल्यामुळे थोडीशी उंची त्यांनी वाढवायला सांगितली मला. तर इथे पूर्ण उंची 44 साईजचं हे ब्लाऊज आहे. ओके, म्हणजे मी ब्लाऊज शिवला म्हणून तुम्हाला सांगते, इथे 44 साईजचं आहे. तर इथे 14.5 उंची, तर ही उंची त्यांना कमी होणार आहे. त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट तयार ब्लाऊज हा 15 इंचाचा घेणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपलं 15 इंचाचं इथे मी उंची घेणार आहे. थोडस मी इथे 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 15 इंच उंची मी पूर्ण घेतलेली. त्याच्यानंतर उंची घेतल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचंय, इथे छातीचं मेजरमेंट घ्यायचं. तर त्याच्या आधी आपल्याला, आता आपण हा बरोबर फोल्ड केलेला आहे ना, तर आपल्याला इथे उंची घेतल्यानंतर आपल्याला लगेच ही पट्टी आहे ना बॅक साईडची मोजून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता 5 इंचाची पट्टी आहे आपली. ओके, थोडासा 1/2 इंचाने आपला गळा वाढणार आहे, कारण 1/2 इंच आपण ही उंची घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला बॅक साईडची गळ्याची उंची सुद्धा इथे आपण घेऊन घेणार आहोत. तर मागच्या गळ्याची उंची न मोजता आपण पट्टी मोजून घेतलेली आहे. तर मागचा गळा, ओके, अशा पद्धतीने 5 इंचाची पट्टी आपल्याला ती लक्षात ठेवायची. किंवा तुम्ही 15 इंचामधून तुम्ही 5 इंच वजा करा, तर 10 इंचाचा आपला इथे टोटल गळा असणार आहे. तर 10 सुद्धा मी इथे लिहून दिलेले. हे बघा, इकडे आपले बाकी मेजरमेंट टाकणार आहोत आपण. हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर त्यांना अगदी असं चंद्र आकारासारखा त्यांना गळा पाहिजे. ज्यावेळेस आपण टीचिंगला घेणार किंवा पेपर कटिंग करणार, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणारच आहे की गळ्याची कशी कटिंग करायची हेवी साईजमध्ये. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे मेजरमेंट घेऊन झालं, त्याच्यानंतर आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय. ओके, फोल्ड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आता आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत, छातीचं मेजरमेंट. तर इथे नाव लिहून घ्यायचं छातीचं मेजरमेंट. ओके, तुम्ही कशा पद्धतीने मेजरमेंट घेता ते तुमच्या याच्यात लिहिलं तरी पण काहीच हरकत नाही. आता इथे मी सर्वात छातीचं मेजरमेंट मोजताना तुम्ही इथे 2 प्रकारे मोजू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट हुक लावलेले आहे त्या साईडला तुम्हाला टेप पकडायचं आहे. ओके, टिप्स नंबर 4, ज्यावेळेस छातीचं मेजरमेंट घेणार, म्हणजे 5वी शोल्डरचं उंची घेताना तुम्हाला बोलली होती मी, स्लीव जोडतो ना आपण, हे बघा, स्लीव जोडतो आपण, तिथून आपल्याला इकडे 1 इंच किंवा 1/2 इंचावरती येऊन तिथून टक्स ला सरळ आपल्याला उंची घ्यायची. त्याच्यानंतर टिप्स नंबर इथे आपली ही 5वी आहे.
तर छातीचा मेजरमेंट घेताना तुम्ही डायरेक्ट इथून अशा पद्धतीने हा मेजरमेंट घेऊ शकता चौथ्या भागाचं. तर हुकच्या साईडने आपल्याला, हुक ज्या साईडला लावतो त्या साईडने तुम्हाला उंची घ्यायची, म्हणजे आपली छातीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर हे बघा, हलकसं आपल्याला ब्लाऊज हा थोडासा हलकं नॉर्मलचं ओढून घ्यायचं, जास्त पण ओढायचं नाहीये. ओके, तर जवळजवळ इथे माझं मेजरमेंट हे 11 येतंय, हे बघा अशा पद्धतीने. किंवा तुम्ही इथे छातीचं मेजरमेंट डायरेक्ट चौथ्या भागाने हुकच्या पासून तुम्हाला मोजायचंय, किंवा तुम्ही डायरेक्ट हे दोन्ही बाजूला पकडून हलक्या हाताने थोडस नॉर्मलचं दोन्ही साईडला ओढून घ्यायचंय, जास्त ओढायचं नाहीये. तर इथे आपलं करेक्ट हे 22 इंच येतंय. 22 ला हलकस दोन लाईन कमी येते, परंतु आपण 1/4 इंचाने दोन लाईनने इतकं फारसं फरक पडत नाही, तर आपण डायरेक्ट 22 पकडूया. ओके, तर 22 ना 22 दुसरा भाग 22 आला, तर 22 ना 22 किती झाला आपल्या इथे 44 साईज झाली. ओके, हे बघा 44 साईजचं आपलं इथे मेजरमेंट आलेलं आहे. ओके, थोडीशी त्यांची कस्टमरची तब्येत ही थोडीफार कमी जास्त होत असते, त्यांनी तसं बोललं, त्याच्यामुळे आपण दोन लाईनचं सुद्धा इथे कमी केलेलं नाहीये. ते दोन लाईन आपण थोडस इथे कमी येत होतं, ते मी एक्स्ट्रा घेऊन घेतलेलं आहे, कारण इतकं फारसं फरक पडत नाही. ओके, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय घ्यायचं, कमरेचं मेजरमेंट. ओके, तर कमरेचं मेजरमेंट घेताना आपल्याला इथे तुम्ही बघू शकता, हे जे हुकचं साईड आहे ती आपल्याला व्यवस्थित इथे हुक पॅक लावून घ्यायचे आहेत. पॅक लावल्यानंतर आपल्याला इथे कमरेचं अगदी परफेक्ट हे पकडायचंय. ओके, त्याच्यानंतर टिप्स नंबर 6, अशा पद्धतीने कमरेचं मेजरमेंट घेताना तुम्हाला खालचा हुक लावायचा आहे, आणि हा सुद्धा आपल्याला दुसरा भाग मोजायचा आहे. तर इथे माझं कमरेचं मेजरमेंट हे 18.5 आलेलं आहे, तर 18.5 आपल्याला डबल करायचं आहे. डबल केल्यानंतर इथे आपलं हे बघा, तुम्ही इथे बघू शकता आपलं कमरेचं मेजरमेंट हे 37 आलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने 37, तर इथे कंबर मी 37 घेते. त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचंय, कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय. ओके, कटोरीचं मेजरमेंट घेताना हुकच्या साईडने, टिप्स नंबर 7, कटोरीच्या साईडने आपल्याला जे कटोरीचं मेजरमेंट असेल ते आपल्याला घ्यायचंय. तर इथे माझं कटोरीचं मेजरमेंट इथे 6.5 येतंय, त्यांना ही कटोरी आहे ती परफेक्ट बसते, तर त्यांना इतकीच कटोरी पाहिजे, जास्त मोठी पण नको आहे. कसं आहे, जास्त हेवी साईज चा ब्लाऊज आहे, मग 7 इंचाची कटोरी घ्या असं नसतं. नुसता अंगावरती हा आपला फॅट असतो, परंतु जो छातीचा उभार असतो तो थोडाफार कमी असतो, त्याच्यामुळे आपल्याला कटोरी समोरचा व्यक्ती बघून किंवा त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्याला हे घ्यायचंय. ओके, तरी पण आपला जो अनुभव असेल त्या हिशोबाने आपण 44 साईज मध्ये तुम्ही म्हणजे 44-46 ब्लाऊज तुम्ही शिवला असेल तर त्याच्या अनुसरून तुम्हाला मेजरमेंट थोडस काढायचंय. तर इथे मी कटोरीचं मेजरमेंट घेत आहे 6.5, तर इथे 6.5 इंचाची कटोरी ही 44 मध्ये सफिशियंट आहे, जास्त पण हेवी नको, तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकता. अशा पद्धतीने कटोरीचं मेजरमेंट आपलं इथे घेऊन झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या साईडने सुद्धा मोजू शकता. हे बघा, इथे सुद्धा आपलं 6.5 इंचाचीच कटोरी आलेली, इथं दोन्ही साईडला आपल्या इक्वल आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण स्लीवचं इथे मेजरमेंट घेणार आहोत. ओके, तर बाईचं मेजरमेंट घेताना आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड व्यवस्थित हे बरोबर करून घ्यायचं, इथलं जॉईंट आहे ते व्यवस्थित अगदी परफेक्ट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर स्लीव अशी ठेवायची, आपल्याला शोल्डरच्या अगदी सरळ ठेवायची आहे. सरळ ठेवल्यानंतर इथून आपल्याला ही जॉईंट केली, तिथून आपल्याला ही उंची मोजायची आहे. तर इथे माझं परफेक्ट हे 6 इंचाची स्लीव्ह इथे येते. तर बाहीची उंची आपल्याला किती घ्यायची आहे, 6 इंच. बाही उंची आपली 6 इंच आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, आता आपला हा बाहीचा घेर घ्यायचा आपल्याला. तर बाहीचा घेर आपल्याला इथे घ्यायचा आहे, तो किती येणार, तर इथे तुम्ही बघू शकता 7.5 इंचाचा आपलं बाहीचं घेर आलेला आहे. हे बघा इथे अशा पद्धतीने, तर 7.5 इंच आपलं बाईचं घेर आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आता बाईची उंची झाली, घेर झालं, त्याच्यानंतर पुढचा गळा मोजून घेणार आहोत आपण. तर हा गळा थोडासा त्यांना छोटा होतोय, ज्यावेळेस कस्टमरने ब्लाऊज दिला त्यावेळेस त्या बोलल्या मला की उंची गळ्याची पुढची थोडीशी कमी होते, आणि थोडस राऊंड न येता तो असं थोडासा यू आकारमध्ये होतो, त्याच्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता शोल्डर मध्ये आपला 1/2 इंच दबला जातो,
तर इथे जवळजवळ आपला इथे 7.25 इंचाचा आपल्याला हा पुढचा गळा घ्यायचा आहे, कारण इथे शोल्डर मध्ये आपला 1/2 इंच हा दाब म्हणजे शोल्डर मध्ये आपल्या शिलाईमध्ये 1/2 इंच कपडा हा दाबला जाणार आहे, ते सोडून आपण इथे गळ्याची उंची मोजून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही 7.25 इंच घेऊ शकता किंवा तुम्ही 7 इंच जरी घेतलं तरी सुद्धा परफेक्ट येणार आहे, हे बघा अशा पद्धतीने. ओके, तर इथे 7.25 किंवा 7 इंच आपण हा पुढचा गळा घेऊया. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीने गळ्याची उंची मोजली आणि रुंदी आपण ज्यावेळेस कटिंग करणार ना त्यावेळेस बघणार. आता इथे आपलं स्लीव्हचं झालं, पुढचा गळा झाला. आता मुंड्याचं आपल्याला मेजरमेंट घेताना तो कशा पद्धतीने घ्यायचा, तर त्याच्यानंतर आपलं ही योगपट्टी आहे ना, तर ही योगपट्टी सुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायची. आता ह्यांची किती आहे ना या ब्लाऊजवरची, कारण त्यांनी सेम माप घ्यायला सांगितलं आहे. तर इथे माझी 3.5 इंच आहे आणि इकडे बॅक साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडने इथे किती आहे, तर इथे 3 इंच आहे. ओके, 3.5 आणि म्हणजे इथे शिवून तुम्ही बघू शकता, इथे इथे शिवून आपली 3.5 इंच आहे आणि इकडे आपली 3 इंच आहे अशा पद्धतीने. तर ही आपल्याला लक्षात ठेवायची, तर तुम्ही इथे योगपट्टी सुद्धा नाव लिहून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला ते 3.5 आणि 3 इंच अशा पद्धतीने आपण टाईप म्हणजे लिहून ठेवूया. त्याच्यानंतर हे मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला ही हुक पट्टी सुद्धा किती आहे ना ती मोजून घ्यायची आहे. तर थोडासा गळा त्यांना हा थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ 1.75 इंचाची आपली ही उंची येते, तर इथे आपण 7.5 इंच घेणार आहोत. ओके, हुक पट्टी, कारण गळ्याची उंची थोडी त्यांना जास्त पाहिजे ना, त्याच्यामुळे इथे आपण हुक पट्टी ही 7.5 इंच घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला हे मेजरमेंट सर्व झालंय. आता आपला हा मुंडा राऊंड झालेला आहे. शोल्डर इथे आपण ज्यावेळेस शोल्डरचं माप घेणार आहोत त्यावेळेस आपण मोजून घेणार आहोत. ओके, अशा पद्धतीने शोल्डरचं मेजरमेंट आपण मोजूनच घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने हे हुक ओपन करून घ्यायचे. आता इथे टिप्स नंबर 7 तुम्ही बघू शकता, म्हणजे हे सर्व मी तुम्हाला जे छोट्या छोट्या इथे सांगते, नुसतं मेजरमेंट घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, तर ज्या टिप्स मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगते त्या तुम्हाला लक्षात घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला आता हे ओपन केल्यानंतर इथे काय करायचंय, मेजरमेंट कशाचं घ्यायचंय त्याच्यासाठी हे ओपन केलं. ओके, तर आपल्याला आर्महोल राऊंडचं मेजरमेंट घ्यायचं, तर ते ओपन करूनच घ्यायचं शक्यतो. ओके, तर इथे हे शोल्डरचं जॉईंट आहे ना ते तुम्हाला इथे बघून घ्यायचंय, माझं जॉईंट इथे आहे तर ते मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे शोल्डरचं. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे मुंड्याचं इथे आपलं फिटिंगची लाईन ही कुठे झालेली एंड, ते इथे तुम्ही बघू शकता इथे झालेली आहे. आता आपण हा मुंडा राऊंड मोजून घेणार आहोत. तर मोजताना कशा पद्धतीने मोजायचं, इथे जॉईंट वरती टेप ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला तुम्ही बघू शकता आपला हा मुंडा राऊंड इथे परफेक्ट इथे किती इंच येते, जवळजवळ 1.5 इंच येते. हे बघा अगदी 1.5 इंच आपला हा मुंडा राऊंड दुसरा भाग येतोय. तर डबल फोल्ड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ आपलं 19.5 इंचाचा इथे मुंडा राऊंड येत आहे. तर ते आपण इथे मुंडा राऊंड लिहून घ्यायचंय आपल्याला, अशा पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायचंय. आपण इथे घेणार आहोत 19.5 इंच मुंडा राऊंड येणार आहे, म्हणजे आपलं जवळजवळ 1.5 इंच आपल्या इथे मुंडा राऊंड येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही उलट करूनच मुंडा राऊंडचं मेजरमेंट थोडसं कसं ओढून घ्यायचंय, कारण लूज आपण ब्लाऊज तर शक्यतो बसत घालत नाही, त्याच्यामुळे थोडस खेचूनच अंगामध्ये घालतो. त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता 1.5 इंच आपलं इथे मुंडा राऊंड आलेले. तर अशा पद्धतीने टोटल आपण जे ब्लाऊज साठी मेजरमेंट पाहिजे होते ते संपूर्ण आपण इथे घेतलेले आहेत. ओके, तर इथे आपण कशा पद्धतीने मेजरमेंट घेतले ते तुम्हाला सगळं इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड पण घ्यायचं आहे. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता, हे बघा तुम्ही ज्यावेळेस जुना ब्लाऊज, आता टिप्स नंबर 8, ज्यावेळेस तुम्ही जुना ब्लाऊज घेता त्यावेळेस तुम्हाला इथे बघायचंय. आता हे अगदी स्ट्रेट ही लाईन आलेली नाहीये, अगदी इथे कमरेच्या इथे तुम्ही बघू शकता इथे सरळ आहे. इथे टेप ठेवला तर बघा सरळ कशा पद्धतीने जात आहे. तर इथे जवळजवळ हा जो आपण बॅक साईडला 1/2 इंच इथे क्रॉस मध्ये कट करतो ते ह्या ब्लाऊज मध्ये केलेलं नाहीये, म्हणजे टिप्स ती फॉलो केलेली नाहीये. हे बघा इथे, तर हे आपल्याला करायचं नाहीये. तर अशा पद्धतीने हा भाग त्यांचा आहे ना, ज्यावेळेस त्यांनी मला ब्लाऊज घालून दाखवलं होता त्यावेळेस हा त्यांचा भाग आहे ना हा वरती जातो आणि हा भाग खाली येतो. तर असं का होतं तर तुम्हाला लगे ऑब्झर्व करून बघायचंय की जुन्या ब्लाऊजला असं कस्टमरने सांगितलं की तुम्हाला हे ऑब्झर्व करून बघायचंय.
तर इथे मी सरळ टेप ठेवला तर हा भाग खाली येतोय, हा सरळ येतोय, हा सुद्धा भाग अर्धा इंचाने खाली येतोय. ओके, अशा पद्धतीने तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानुसारच आपल्याला कटिंग मध्ये काय बदल करायचे ते बघायचे. आता इथे तुम्ही बघू शकता, आता ही तुम्ही म्हणता बॉम्बे कटोरी किंवा डबल कटोरी, तर हे डबल कटोरीच आहे, परंतु त्यांनी प्रॉपर अशी डबल कटोरीचं मेजरमेंट हे टाकलेलं नाहीये. फक्त इथे त्यांनी टक्स घेतला आणि इथे हा टक्स मध्ये फक्त एक शिलाई मारून दिलेली आहे. तर हो, अशी पण आपल्याला कटोरी शिवता येते. तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवणार ना, त्यावेळेस मी तुम्हाला हे ट्रिक्स सांगणार आहे. ओके, अशा पद्धतीने तर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे ब्लाऊज आला ना, ते व्यवस्थित ऑब्झर्व करूनच मेजरमेंट घ्यायचंय. तर मी काय करते, शक्यतो मी अंगावरती येऊन पण माप घेते आणि ब्लाऊज पण घेते, दोन्ही पण घेते आणि त्याच्यानंतर मी मेजर, म्हणजे असं नाही की ब्लाऊज जरी दिलं नाही तरी अंगावरती येऊन पण घेते असं नाहीये. पर शक्यतो तुम्ही ब्लाऊज जरी दिलं तरी अंगावरती येऊन माप घ्या, कारण भरपूर सारे काही बदल होतात. जुनं ब्लाऊज, जास्तीत जास्त जुनं ब्लाऊज असेल तर त्याच्यावरचे मेजरमेंट हे थोडेसे चुकतात, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो अंगावरती येऊन माप घेण्याचा प्रयत्न करा आणि जुनं ब्लाऊज पण घेत जा. म्हणजे कसं आहे, कस्टमरकडे जास्त पण जुनं ब्लाऊज घ्यायचं नाही, थोडंसं न्यू शिवलेलं असेल ते घ्यायचं आहे जर नवीन तुमच्याकडे टाकत असतील तर. तर अशा पद्धतीने हे सर्व आपण इथे काय काय बदल केले ते तुम्हाला इथे टिप्स सुद्धा सांगितलेले आहेत. तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्हाला सर्व मेजरमेंट घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊजचं हे कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर आपली ही साईज किती होती, 44 साईज. ओके, अशा पद्धतीने आता ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार ना, त्यावेळेस याचे सगळे चौथा भाग काढून आपल्याला कशामध्ये किती ऍड करायचं आणि 44 साईज मध्ये आपल्याला आता हे ब्लाऊज वर ना मेजरमेंट घेतलं तर शोल्डर आपण किती घेणार आहोत गळ्याच्या उंचीनुसार, ते मी तुम्हाला ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार त्यावेळेस दाखवणार आहे. तर जुन्या ब्लाऊज वरून हेवी साईजचं तुम्हाला माप कसं घ्यायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.